साताराची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर, उदयनराजे भोसलेंना भाजपचं तिकीट, साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे होणार लढत। बंडखोरी होत असेल तर पक्षानं रोखावी, कुठे बंडखोरी झाली तर जनता जागा राखवेल, सांगलीच्या बंडखोरीवरून उद्धव ठाकरेंचा इशारा। विशाल पाटलांना अजूनही काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा, 19 तारखेपर्यंत एबी फॉर्म मिळेल, विशाल पाटलांनी व्यक्त केली आशा। सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली, आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं, बाळासाहेब थोरातांचं चंद्रहार पाटलांना प्रत्युत्तर। निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपचं बिंग फुटलं, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन करतात, चंदा दो धंदा लो या नीतीवर काम सुरू, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्ला। शांतिगिरी महाराजांचं नाशिकच्या उमेदवारीसाठी अनुष्ठानानंतर शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेसाठी इच्छुक। सुप्रीम कोर्टाकडून रामदेव बाबांना दिलासा, नाहीच रामदेव बाबांना एक आठवड्याचा वेळ, तर 23 एप्रिलला होणार पुढील सुनावणी। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आरोपींचं बिश्नोई गँगसोबत कनेक्शन उघड, आरोपी 2 वर्षापासून बिश्नोई गँगसाठी करत होते काम। जम्मू काश्मीरच्या झेलम नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता, बोटीतील 6 जणांना वाचवण्यात लष्कराला यश। बारामती लोकसभेसाठी सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज, अजितदादा पाठोपाठ सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज। पुण्यात पेड प्रचारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष, लोकसभेच्या उमेदवारांचा सोशल मीडियावर पेड प्रचार, जिल्हाधिकाऱ्यांचे 10 राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस। कोकण बाळासाहेब ठाकरेंचा त्यात कुणीही दुरावा निर्माण करू शकत नाही, अमित शहांच्या कोकण दौऱ्यावरून विनायक राऊतांचा निशाणा। महायुतीत राज्यातून फडणवीसांच्या सभांना सर्वाधिक मागणी, तर महायुती उमेदवारांकडून फडणवीसांच्या सभांना प्राधान्य। अजय बोरस्तेंनी पुन्हा एकदा घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, बोरस्तेंना उमेदवारी देण्याची शिवसैनिकांची मागणी। महादेव जानकर जातीच्या नावावर पुढे आले, परभणीच्या विकासात त्यांचा सहभाग नाही, खासदार संजय जाधवांचा जानकरांवर हल्ला। पंतप्रधान मोदी वर्ध्यात येणार, 19 एप्रिलला तळेगावात मोदींची जाहीर सभा, रामदास तडस नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभा। सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रामनवमीचा मुहूर्त, काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीपासून करणार मतदारसंघात प्रचार। 9 मे रोजी मुंबई विमानतळ बंद राहणार, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 रनवे बंद, मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी निर्णय। कोल्हापूरच्या अंबाबाईचं आजपासून घेता येणार दर्शन, अंबाबाईच्या मूर्तीची समर्थन प्रक्रिया पूर्ण, धार्मिक विधीनंतर भाविकांना घेता येणार दर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।